जरांगेंचं मुंबई आंदोलन रोखण्यासाठी मेरा रोड प्रकरण घडवण्यात आले. संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने उत्साहाचं वातावरण असतानाच मुंबईतील मेरा रोडच्या नयानगर परिसरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण देखील तापताना पाहायला मिळत आहे. MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून मेरा रोडवरील घडलेली घटना जाणीवपूर्वक घडवण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या शांततेतील आंदोलन रोखण्यासाठी आणि मराठा आंदोलकांनी मुंबईत येऊ नयेत यासाठी ही घटना घडवण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. मेरा रोडच्या नयानगर परिसरात दोन गटाच्या रॅली निघाल्या होत्या. या दोन रॅली आमनेसामने आल्यानंतर बाचाबाची झाली. त्यांनी परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यावर भाजप आमदारांनी कारवाईची मागणी केली होती, तर कारवाई होणारच असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र यावरून जलील यांनी पोलिसांसह सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला आहे. तर मनोज जरांगे यांची आरक्षण यात्रा मुंबईत येऊ नये यासाठी अशा घटना घडवल्या जात असल्याचे जलील म्हणाले आहेत. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.